आतां जेन्ना आमचो नवजात बेबी जेन्ना येता ही बरी एक हॅप्पीनेस आसता घरांत. एब्सोल्युटली. सो सगळ्यांक कन्फ्युजन जाता की कितें केल्यार बरें, कितें केल्यार चुकतलें. सो ताका लागून पयलीं म्हणजे सुशेगाद रावपाचें, तो मुमेंट एन्जॉय करपाचो की न्यू बेबी आमच्या घरांत आयला आनी आमी कशें ताका स्पेशल केअर करतली. हेका लागून पयलीं म्हणजे स्पेशल हेल्प तर जायच. सो घरांत आमची जी कोण आसता एडल्ट्स, आवय, आजी, ती सगळीं हेल्प करूंक शकता. सो जेन्ना बेबी हातीन दिता पळय, पयलीं म्हणजे आमकां ताका बरें गरमशे कपड्यांनी कवर करपाक जाय. आनी एक एकदा एका वरान अर्द वरान बेबी हातीन दिलो की ताका आनी पुसपाची गरज आसना. सो एक एकदा आमी नोटीस करता की स्किनाचेर व्हायट कलरचो लेयर आसता, डार्क स्किन आसता, ती पुसप आसना. ताका आमी वर्निक्स म्हणटा, वर्निक्स केसियोसा. सो बेबी जेन्ना युट्रसान आसता पळय, युट्रसान उदक आसता आनी बेबी भितर भोंवता. सो हो लेयर न्ही ते प्रोटेक्ट करता. आतां आमचे हात कशे उदकान बीन उरले की मागीर ते फूल हे जाता, फोफ्याता. सो ते जावपाक जायना म्हणून तो लेयर आसता. सो आयडियली पयली स वरां जेन्ना बेबी तुका दिता, मुद्दाम पुसपाची गरज ना. बेबीक नॉर्मल व्हायट कॉटन धुल्ल्या कपड्यांनी जे मातशे गरम आसा तितून कवर करून दवरपाक जाय. सेकंड थिंग मोस्ट इम्पॉर्टंट इज आमकां जी अम्बिलिकल कॉर्ड आसता वार, ती कट करून दिता. सो ताका आनी स्पेशल कांयच करपाची गरज ना. ऑटोमॅटिकली 5 ते 6 दीस जाले वा 7वो दीस ती आपूणच पडून वता. ताका मुद्दाम कितें लावपाची बीन कांयच आसना. थर्ड थिंग, जेन्ना बेबी दिता, आवयचे नॉर्मल डिलिव्हरी जाली किंवा सिझरियन जाले की बेबीक फर्स्ट ब्रेस्ट फिडींग इनिशिएट करपाक. बरोबर. आयडियली म्हणटा की अर्द वर ते एका वरा भितर केले जाल्यार बेगीन. कित्याक बेगीन बरें? बिकॉज तेन्ना बेबी एक्टीव आसता. जेन्ना बेबी भायर येता एकदम बेबी सामको एक्टीव आसता, फूल ऑफ एनर्जी. सो इट बिकम्स इजियर फॉर बेबी टू स्टार्ट ब्रेस्ट फिडींग. सो चड अशी तेंकां लॅच करप, कशें धरप बीन ती पयली बेबी एकदम एक्टीव आसता. आनी मागीर एकदा 2 वरां जालीं की बेबी मागीर गाड न्हिदता. सो मागीर 2 ते 3 वरां न्हिदूनच आसता. सो तेन्ना मागीर आनी शुगर कमी जावपाक जायना, बेबी जाम पडपाक जायना. हेका लागून पयल्या 2 वरांनी ब्रेस्ट फिडींग करप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मातशें डिफिकल्ट जाता डिपेंडींग ऑन सिझरियन, गुंगी कशी कितें सोंपता, आवय कशी कितें भायर येता, बट एटलिस्ट ट्राय करप. जेन्ना मदर भायर येता तेन्ना मदरीक उठून बसप बीन ना. सुशेगाद मदर कॅन लाय डावन. ती न्हिदलेलीच आसतना जी घरान जी व्हडली मनशां आसता, यू कॅन आस्क फॉर सिस्टर, यू कॅन स्टार्ट की मातशें हेका ब्रेस्ट फिडींग सुरू करया. सो देट इज हाव अ प्रोसेस शुड बी. चड घासप ना, कवर करपाचो कपड्यांनी आनी ब्रेस्ट फिडींग इनिशिएट करपाक जाय. डॉक्टर, आता तुम्ही हे सांगले मागून बरेच सुंदर पद्धतीन सांगला. म्हणजे आय कूड ॲक्च्युली पिक्चरायज लेबर रूमा उपरांत ती रिकवरी रुमातल्यान आता भायर सरली आवय आणि ताका ते बेबीच्या बरोबर असा. आता एक क्वेश्चन हांव ह्या खातीर विचारता की खुबशे फावटी म्हणजे आमचा एक ट्रॅडिशनल मीथ असो असा की पहिले फावटी जे दूध येता ते दाट असता किंवा चीक जका म्हणटा किंवा कॉलोस्ट्रम जका म्हणटा ते बेबीक बरें आसना, ते घेवपाक जायना किंवा ते भायर उडोवपाचे, अशें कितें कितें मीथ्स आसा हाचेर मातशें तुमी स्पश्टीकरण दिता. कित्याक कारण हें जें लोकांच्या खातीर मनान आसा तें म्हज्या हिसपान तें सामको एक टोटल रॉंग मीथ आनी हो सामको तुमच्या कडल्यानूच तो क्लियर जावं शकता. हय, सो दोतोरान सारकें म्हटलें की स्पेशली पयलींच्या काळान आमी म्हणटालीं की चीक येता, भायर उडोवपाक जाय. सो ताका आतां आमी न्ही कॉलेस्ट्रॉम म्हणटा. ताजो कलर मातसो हळदी भशेन आसता, येल्लो. सो तो येल्लो कित्याक आसता हें पयलीं आमी समजून घेवया. सो येल्लो आसता बिकॉज भितर एंटीबॉडीज आसता, इम्युनोग्लोबुलिन्स आसता. सो हेंचो इम्पॉर्टन्स असो की ती बेबीची न्ही प्रतिकार शक्ती वाडयता. इनफॅक्ट हेका चीक कॉलेस्ट्रॉम आतां आमी ताका फर्स्ट वॅक्सीन ऑफ द बेबी म्हणटा. म्हणजे द इम्युनिटी ऑफ द बेबी स्टार्ट्स विथ दॅट फर्स्ट मिल्क. सो ताका लागून हे कॉलेस्ट्रॉम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते पयले फक्त 2 ते 3 दीस येता आनी अशें म्हणटा की ते खूब कमी येता, पोट कशें भरतले, वयले दूद दिवया, बोम लावया आमी. कांयच टेंशन घेवपाची गरज आसना. बिकॉज जेन्ना बेबी जाता पळय, बेबी आसा ल्हान, तितून तेच्या पोटाची कॅपेसिटी आसता फक्त 30 ml, म्हणजे 1/4 कप. तितले आवयक एनीवेज कॉलेस्ट्रॉम येता. सो ते एक्च्युली पुरो आसता, एक्स्ट्रा दिवपाची गरज अजिबात ना. बिकॉज भितर इम्युनोग्लोबुलिन्स इतले आसता, एंटीबॉडीज इतले आसता की तितून बेबीची इम्युनिटी बरी वाडटा. सो कसलेय मागीर इन्फेक्शन बेबीक जायना, थंडी बीन जायना. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फर्स्ट वॅक्सीन अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी प्लीज ते भायर उडप आसना, डिस्कार्ड करप आसना. इनफॅक्ट जर बेबी जर सारखे दूध घेयना अशें तुमकां दिसता जाल्यार ते एक्सप्रेस करपाचे. आतां खुबशे
लोकांक खबर आसा कशें एक्सप्रेस करप प्लस देर आर विडियोज वीच कॅन बी हेल्प्ड द कॉलेस्ट्रॉम कॅन बी एक्सप्रेस्ड एन्ड इट कॅन बी गिवन टू द बेबी एन्ड जे येता पळय पयल्या 3 दिसांक परत सांगता हांव ते पुरो बेबीक ते पुरो आसता.